बीड जिल्ह्यामध्ये 10 दिवस गणरायाची पूजा अर्चना केल्यानंतर आज लाडक्या गणरायाला जड अंत्यकरणारे जो निरोप आहे तो देण्यात आलेला आहे. बीड नगरपालिका असेल, परळी नगरपालिका असेल, या दोन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जी गणरायाची जी काही विसर्जन असेल त्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. निर्माल्य कलश जे आहे ते ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले होते. बीड आणि परळी नगरपालिकेच्या माध्यमातून मागील 2 दिवसांपासून या विसर्जनासाठी जो आहे ती तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती. आणि 10 दिवस गणरायाच्या भक्तांनी जो आहे ती पूजा अर्चना आणि विधिवत सेवा केल्यानंतर आज मोठ्या जड अंत्यकरणाने हा निरोप जो आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाभरामध्ये जवळपास 700 सार्वजनिक गणेशोत्सव जे आहे ते मांडण्यात आलेले होते. त्याबरोबरच घरगुती जे गणपती असतील ते देखील ठेवण्यात आले होते. आज याच ठिकाणी जर पाहिलं तर ठिकठिकाणी गणेशाचं जे काही विसर्जन असेल ते करण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला होता. जे संवेदनशील भाग असते जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी आहे ती नजर जी आहे ती देखील पोलिसांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली होती. त्याबरोबरच परळी नगरपालिकेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी विसर्जनासाठी 2 दिवसांपासून तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती. धनंजय मुंडेंच्या माध्यमातून जे आहेत नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो गणेशोत्सव जो आहे तो 10 दिवस पार पडला. त्यानंतर त्यांच्या देखील गणरायाची जी आहे ते विसर्जन आहे ते या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून आलं. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. 10 दिवसाचा गणपती महोत्सव पार पडल्यानंतर गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आज हिंगोलीकर सज्ज झालेले आहेत. आणि हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने जे घरगुती गणेश बाप्पा आहेत त्यांना विसर्जन करण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये 6 कृत्रिम कुंभ उभारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शहरातील दोन्ही नगरपरिषद असो, त्याचबरोबर NTC परिसर असो, अनेक भागामध्ये जे आहे ते 6 कृत्रिम कुंभ जे आहे ते नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले आहेत. जे घरगुती गणपती बाप्पा आहेत ते नागरिकांना या कृत्रिम कुंभामध्ये जे आहे ते विसर्जन करता येणार आहे. आणि संपूर्ण जे संपूर्ण हिंगोली शहरातील नागरिकांना जे आहे ते बाहेर कुठे नदीवरती जे आहे ते तलावावरती गणपती विसर्जन करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही ही प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे. आणि हिंगोली शहरात एकूण 6 कृत्रिम कुंभ जे उभारण्यात आले आहेत त्या ठिकाणी आता नागरिकांना विसर्जन करण्याची सोय नागरिक या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कॅमेरामन राजेशसोबत गजानवानी, लोकशाही मराठी, हिंगोली. 10 दिवसाच्या गणेश उत्सवाच्या नंतर अखेर आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे. अगदी सकाळपासूनच धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी शहरं आहेत त्या शहरांसह ग्रामीण भागामध्ये देखील गणेश भक्तांनी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. एकंदरीतच याच अनुषंगानं प्रशासनाकडून देखील जिल्हाभरात मोठी तयारी करण्यात आलेली आहे. धाराशिव शहरातील विसर्जन विहीर परिसरामध्ये आज सकाळपासूनच जर पाहिलं तर जे काही गणेश भक्त आहेत त्यांनी गर्दी केलेली होती. 10 दिवसाच्या या गणेश उत्सवामध्ये जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात जे सामाजिक उपक्रम आहेत ते राबवण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं जे काही गणपतीसमोर जे देखावे आहेत त्यातून कुठेतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता कुठलाही या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने देखील मोठी तयारी केली होती. पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद प्रशासन असेल, NDRF टीम असतील, त्या देखील हे जे काही विसर्जन करणारे ठिकाण आहे त्या देखील तैनात करण्यात आलेल्या होत्या. एकंदरीतच जर पाहिलं तर अगदी शांततेत हे गणपतीचं विसर्जन जे आहे ते संपन्न होताना पाहिलं. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. यवतमाळ जिल्ह्यातील इमारत बांधकाम मजूर कामगारांना साहित्य किटसाठी MIDC परिसरात बोलवण्यात आलेलं होतं. मात्र मागील 2 दिवसापासून त्यांना साहित्य किट मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी जी आहे मजूर कामगाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मजूर कामगारांना बोलावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोपसुद्धा या ठिकाणी मजूर कामगारांनी केला आहे. मात्र या ठिकाणी मजूर कामगारांना मजुरी पाडून या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येते. मात यानंतरही त्यांना साहित्य किट का देत नाही असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. तर याच संदर्भात काही मजूर कामगारांनी साहित्य किट न मिळाल्याने या ठिकाणी रस्ता रोको केला आणि मोठमोठ्या गाड्याच्या रांगासुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संध्या सवालाकेसुद्धा ह्या ठिकाणी पोहोचल्या आणि मजूर कामगारांना साहित्य किट का देत नाही असा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. तरीसुद्धा प्रशासन झोपून असल्याने या ठिकाणी प्रशासन कुठल्याही प्रकारचं बोलायला तयार नसल्याचे या ठिकाणी मजूर कामगाराच्या वतीने सांगण्यात येत आहे. खरंच येणाऱ्या दिवसांमध्ये आता मजूर कामगारांना साहित्य किट मिळेल का, मजूर कामगारांना दिलासा मिळेल का असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषामध्ये पंढरपूरमध्ये कालपासून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. पंढरपूर शहरामध्ये जवळपास 150 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणपतीची स्थापना केली होती. काल 30, आज 75 आणि उद्या 50 गणेश मंडळं गणेशाचं विसर्जन करणार आहेत. पंढरपूर शहरामधील सर्व गणेश मंडळांना योग्य ती संधी मिळावी मिरवणुकीसाठी यासाठी पोलिसांनी 3 दिवस गणेश विसर्जन मिरवणुकीचं नियोजन केलं आहे. प्रत्येक मंडळ हे छत्रपती शिवाजी चौकामध्ये येतं आणि तिथे पारंपरिक मर्दानी मैदानी खेळ दाखवत ढोल ताशाच्या गजरामध्ये
हे मंडळ पुढे चंद्रभागा नदीमध्ये गणेशाची मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी मार्गस्थ होतं. पंढरपूर नगरपालिकेने यावेळेस निर्माल्य आणि गणेश मूर्तीचं संकलन करण्यासाठी 14 केंद्र उभा केली आहेत आणि पंढरपूरमध्ये पोलिसांचा फौज फाटा देखील मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीतच सलग 3 दिवस पंढरपूरमध्ये गणेश विसर्जन चालणार आहे. शहरातील 150 मंडळं मोठ्या उत्साहामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जय घोषामध्ये गणपती बाप्पाला गणेश भक्त आज निरोप देत आहेत. आपण आहोत जळगाव शहरातील मेहरून तलावावर. या मेहरून तलावावरती आपण जर बघितलं तर गणरायांच्या बाप्पांच्या मूर्तींची आगमन या ठिकाणी होत आहेत. जळगावकर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असेल, आपत्कालीन विभाग असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षण असेल, या ठिकाणी सर्व कर्मचारी तैनात झालेले आहेत. मेहरून तलाव या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन हे होत आहेत आणि जळगावचा जो मानाचा पहिला रांगेतला सार्वजनिक मंडळातला जो महापालिकेचा गणपती आहे त्याचं आगमन देखील या मेहरून तलावावर झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि आकर्षण ठरणारी गोष्ट म्हटलं, लक्षवेधी गोष्ट म्हटलं म्हणजे गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असेल, त्यानंतर महिलांना सुरक्षितता मिळेल का असे अनेक प्रश्न विचारणारे फलक या मिरवणुकीमध्ये दाखवण्यात आलेले आहेत आणि या फलकांनी जळगावकरांचं आणि गणेश भक्तांचं लक्ष वेधलेलं आहे, प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्य वाजवत या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जळगावकर एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनातर्फे जळगाव शहरातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती जवळपास 82 कॅमेरे हे लावण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं अपकृत्य घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात देखील करण्यात आलेले आहेत. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. 10 दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देताना गणेश भक्तांचा गट दाटून येतोय. नाशिकचा पारंपरिक विसर्जन मार्ग असलेला वाघडी बारव येथून मिरवणुकीला प्रारंभ झालेला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नाशिकच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर जवळपास 21 मंडळे ही जाणार आहे. यामध्ये विविध चित्ररथ देखील साकारण्यात आलेले आहे तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर जवळपास 200 CCTV कॅमेऱ्यांसह 6 ड्रोनची देखील नजर असणारे. एकूणच जर बघितलं तर आनंदात आणि उत्साहात गणेश भक्त जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीला हजर झालेले आहे आणि या उत्सवाचा जो आहे तो नाशिककर आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. महेश माने, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.